खाकी वर्दीच्या आतमध्ये एक अबोल माणूस दडलेला असतो. तोही भावनाशील, संवेदनशील आणि तितकाच कठोरही असतो. गुन्हेगारांना धडकी भरेल, जनसामान्यांना आधार वाटेल असा इन्स्पेक्टर सवगुले प्रत्येक पोलिसांमध्ये मला दिसतो. पोलीस कर्मचाऱ्यांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काय काय प्रयत्न करतात याचा आढावा इन्स्पेक्टर चौगुले आपल्याला देतो, असे प्रतिपादन माजी पोलीस महासंचालक डॉ मीरा बोरोणकर यांनी केले. हे पुस्तक खाकी वर्दीतील प्रत्येक पोलिसाला अर्पित केल्याचेही बोरोणकर म्हणाल्या. माझ्या मनातली एक कॉन्फ्लिक्ट की थिरॅटिकल जे आम्हाला शिकवण्यात येतं पोलिसिंगमध्ये, पोलीस त्या आधारे जास्ती चांगलं काम करू शकते की आमचे जे प्रॅक्टिकल ठाणेदार आहेत, हा जो चौगुले आहे तो प्रॅक्टिकल ठाणेदार आहे आणि ह्यात मी सुद्धा आहे ह्या पुस्तकात. आणि आय एम अ डॉक्युमेंट एम्फसायझिंग आय पी एस ऑफिसर्स, तर मी एव्हिडन्स गोळा करते आणि डॉक्युमेंट्स गोळा करते आणि मी अपेक्षा करते की कोर्टात केस टिकेल. तर चौगुले याच्याशी एग्री करत नाही आणि बहुतेक वेळ तो कन्व्हिक्शन आणतो, केसामध्ये शिक्षा आणतो. तर ही कॉन्फ्लिक्ट जे आहे त्या कॉन्फ्लिक्ट बद्दलची ही पुस्तक आहे. आणि माझे गुरु एस एस पुरी सर मॅडम, त्यांच्याकडून मी शिकलेले आहेत. कुठे आहेत सर? सर बाणेर रस्त्यावरील यशदा येथे आयोजित पुणे इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये डॉक्टर मीरा बोरवणकर लिखित इन्स्पेक्टर चौगुले या पुस्तकाचे प्रकाशन पुण्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशम यांच्या हस्ते झाले. यावेळी कॅप्टन निवृत्त चंद्रशेखर चितळे, विश्वकर्मा पब्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संयोजिका मंजिरी प्रभू, पुस्तकाच्या अनुवादक सायली गोडसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर चंद्रशेखर चितळे यांनी डॉक्टर बोरवणकर व डॉक्टर व्यंकटेशम यांच्याशी संवाद साधला. मॅडम, एवढं छान मॅन्युअल लिहिलेले आहे. मॅन्युअल पोलिसासाठी आहे आणि नॉन पोलिसासाठी पण आहे. आणि पोलिसासाठी असं आहे, जसं कॉन्फ्लिक्ट मॅडम सांगितलं, प्रॅक्टिकल आणि थिअरीमध्ये सर्वांना असतं आणि सर्वांचे एम्फसिस असतं ती थिअरी जास्त असावं. थिअरी यासाठी की कलेक्टिव्ह विजडम आहे आणि अनुभवातून जेवढं डोमेन नॉलेज बनलेले आहे त्यांच्यामधून थिअरी जास्त असावं. ते प्रत्येक वेळेला आपल्यामधूनच एक अँगल म्हणतात की थिअरी आपण जास्त करायच्या आणि प्रॅक्टिकल जेव्हा करताना प्रत्येक वेळेला सिच्युएशन वेगळं असतं. ते कॉन्फ्लिक्ट त्यांनी प्रस्फुटित रीतीने दोन्ही फिक्शनल कॅरेक्टरमध्ये त्यांनी आणलेले आहे म्हणून. आणि दुसरं, सिटिझनसाठी मॅन्युअल असंसाठी आहे. जनरल जे युवक असेल किंवा मोठं असेल की कसं जीवन कोणतं कोणतं कारणाने गुन्हा करतं, गुन्ह्यामध्ये जे चांगलं माणूस आहे गुन्ह्यामध्ये जातात ते कसं जाऊ नये, त्याचं कसं जागरूक राहायचं, त्यांच्यामधून अंतर्लीन येतं. सरळ ते काही उद्बोध करत नाही पण ते अंतर्लीन येतं.